आपल्याला वाटलं तुम्ही अजून आपल्याला माफ केलं नसेल. अरे असं का म्हणतोस तू? आणि तुला चुकीची जाणीव झालीये म्हटल्यावर तुला माफ न करायला प्रॉब्लेम काय असणार आहे आम्हाला? चुकीची शिक्षा मिळल्या आधीच जाणीव झालेलीच बरी ना, नाहीतर लागलं असतो रोहित सारखा धक्क्याला. घाबरू नका, रोहितची बॉडी पोलिसांना ज्या अवस्थेत सापडली त्यावरून त्यांनी त्याची अपघाती मृत्यू अशी नोंद केलेली आहे. आता तुम्ही काही दिवस आहे ना शांत राहा. नशिबाने काका शांत झाला तर ठीक, नाहीतर लय डेंजर आहे. परी प्लीज ऐक ना माझं, काय करतेस तू परी यार, प्लीज ना परी, एकदा एकदा शांत डोक्याने विचार कर ना प्लीज. मनवा तू माझी पुस्तकही लायब्ररीत नेऊन देशील परी? काय नको, जाऊ दे मीच जमा करते. थोडं जरा एकदा लायब्ररी बघणं होईल शेवटचं. परी अग असं तडका फडकी लातूरला निघून जाणं हा ऑप्शन नाहीये. मनवा मग दुसरा काय ऑप्शन आहे आपल्याकडे सांग, आहे का काही ऑप्शन? नाही ना, ते काय नाही. साडेसातच्या गाडीने मी लातूरला निघून जाणार आहे. साडेसात? परी ऑलरेडी सात वाजले. आजच्या नाही, उद्याच्या साडेसातच्या गाडीने मी लातूरला निघून जाणार. परी रेणुका तू तरी समजाव नाही ना. मनवा ग मी काय समजावू, मलाच कळत नाही. मला पण वाटतंय की रायगडला माझ्या घरी निघून जावं. तिथे जाऊन बाबांना काय सांगणार? एक्झॅक्टली परी तू घरी जाऊन बाबांना काय सांगणार आहेस? त्यांना तर आईत कोलीत मिळेल हातात, ते तर सरळ सरळ मुलगा बघतील आणि लग्न लावून देतील माझं. सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी, आकाशी घेऊया भरारी. आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गुगल यारी, सचिन तो जनहित मे है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई, जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग डेई. कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार. शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार. आणि मग हे फूल चूल आणि मूल करण्यात अख्खा आयुष्य घालवणार, करेक्ट? परी एवढं कळतंय तर का जातीयस तू? कारण मनवा काहीही झालं ना तरी मला आयुष्यात हेच करावं लागणार आहे. त्या रोहितचे काका आहेत पॉलिटिशियन, ते आपल्याला काहीही करून शोधून काढणार. ही गोष्ट बाबांपर्यंत पोहोचणार, बाबा तडकाफडकी इथे येणार, मला घेऊन जाणार लातूरला, तिकडे एखादा छान मुलगा बघणार, माझं लग्न लावून देणार. त्यापेक्षा आत्ताच गेलेलं काय वाईट आहे मग? परी आपलं काय ठरलं होतं? जे झालं ते विसरून जाऊन नव्याने आयुष्याला सुरुवात करायची. ती सायली, ती बघ नवीन जॉब इंटरव्ह्यूला गेली सुद्धा. तिचं सोड, तिची केसच वेगळी. तिच्या घरचं कोणी इथे येऊन तिला तडकाफडकी घेऊन नाही जाणार आहे. आणि इथे असं अडकून पडण्यापेक्षा ना तिथे सेफ आयुष्य जगलेलं काय वाईट आहे. हो मग रेणुकाचे बाबा जेव्हा तिला न्यायला आले होते तेव्हा का अडवलंस त्यांना?
मनवा कारण तिला फक्त कॉल्स येत होते. इथे अख्खी मर्डर केस आहे, मर्डर केस. तुला परी हळू बोल, हळू. सॉरी, माझं ठरलंय, मला जावं लागणार. ए भाई, हे परीने काय टाकलंय ग्रुपवर एवढी मोठी कविता? कविता? मला वाटलं भाषण आहे प्रचार सभेतलं. अरे पण ती अशी का चालली आहे? लला काय माहिती, सांगतो ना. त्याला काय विचारतोय? तिला विचार, ती बा आली बघ. ए परी, इकडे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सोड, ते गुड बायचा मेसेज का केलाय ग्रुप वर ना, त्याच ओल काय ते. तू काय खरंच कायमची निघून चालली आहेस लातूरला? हो. अग पण का? का म्हणजे? लिहिलं ना मी मेसेज मध्ये, इथे थांबले ना तरी सुद्धा माझ्या नशिबात चूल आणि मूल हेच आहे, त्यामुळे मी जाते. अरे परी, काय बोलतीयस तू, काय बोलतीयस? अग तुझं जन्मस्थळ जरी लातूर असलं ना, तरी जन्म काळ 21st century आहे, 21st century. अग चूल आणि मूलच्या वार्ता कसल्या करतेस ग तू? ए लालबाग, मी जरी 21st century मधले असले ना, तरी माझे बाबा आणि त्या रोहितचे काका हे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमातले विलन आहेत, विलन. त्यांना जरा जरी सुगावा लागला ना, तर ते लगेच इथे येऊन पोहोचतील आणि आपल्याला पोहोचवतील. त्यापेक्षा मीच आधी लातूरला जाऊन पोहोचते ना. ये परी, काय पोहोचवते पोहोचवते करते, कळतंय काय तुला काय बोलते असते? ये नीरो भाई, समजाव, हिला आपलं ऐकत नाहीये ती. हे परी, हे बघ, कुणालाही काहीही कळलेलं नाहीये, आणि जरी कुणाला कळलं तरी आपण आहोत ना एकत्र, आपण सॉर्ट आउट करू. हो, आणि एकत्र असलो ना तर आपण एकमेकांना देऊ शकू ना आधार वगैरे. अरे आधार देण्यासाठी मी आधी इथे असले तर पाहिजे. म्हटलं ना, माझे बाबा इथे येतील आणि मला घेऊन जातील, हे नक्की आहे. बाय. परी 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 परी, थांब, ऐक ना तू. हिरव, तू खेचू नको ना. माहितीये ना तुला तुझ्या खेचण्यामुळे काय झालंय ते ऑलरेडी. काय बोलली? तुला मध्ये पडायची काही गरज नाही. तुझ्या नादा लागूनच आपण सगळेजण गेलो होतो त्या साईटवर. ए परी, असं का बोलते ग? तू पण तर पेटली होतीस ना की आपणच जाऊया, चला लगेच निघूया. पेटले असेल पण धक्का तरी यानेच मारला ना. दिला दिला धक्का त्याने. तुझं काय म्हणणं आहे? काय म्हणणं म्हणजे, त्या धक्क्यामुळेच आता आपल्या सगळ्यांवर धक्क्याला लागायची वेळ आली आहे. अख्ख वर्षभर आमचा साथ धरून उभं राहिलीस ना तू, आता त्यांच्यावर संकट आलं तर मग काय पळून चालली आहेस तू लातूरला? तू मला नको शिकूस या दोस्तीच्या गोष्टी. आणि हे संकट आल्या नाही, हे ओढवून घेतलेलं. ओढून घेतलं म्हणजे? ओढून घेतलं म्हणजे काय? खास म्हणून ओढून घेतलं का? आणि तुला काही सोय सुतक नाही का त्याच्याशी? मला सोयरे सुतक आहे की नाही हे मी ठरवीन, माझं मला माहिती दे. तुला काय करायचं त्याच्याशी? मंदबुद्धी. मंदबुद्धी कोणाला बोलते? तुला, तुला बोलले मी मंदबुद्धी. का अक्कल वापरत होतास तू? दगड घेऊन डायरेक्ट त्याच्या अंगावर धावायला गेलास. गाण ठेवली ती का तुझी अक्कल? विचार त्या अक्कलेबद्दल, स्वतःची अक्कल गाण ठेवलीस ना लातूरला? सगळ्यांना माहितीये कुणाला किती अक्कल आहे इथे. तू नको शिकू. ए परी, हळू बोल. तुझ्याशी सम्राट भाषणात चाललंय. शांत, प्लीज शांत. बस इकडे बस. सम्राट यार, यार काय चाललंय तुझं? अरे तू कशाला उचकलास त्याच्यावर? कशाला म्हणजे? तू बघितलं नाहीस कशी बोलली ती? सम्राट, अरे आपण परीला आज ओळखतो का? तिचा स्वभावच आहे ना, ती फटकळ आहे, तिला तोंडाला येईल ते बोलून जाते ती, माहितीये ना आपल्याला. अरे मग नीरू काय वाटतेल ते बोलायचं का? हा, जर तिच्या बोलण्याने कोणाला रोहित बद्दल सगळं कळलं असतं तर. शांत रा, प्लीज शांत रा सम्राट. आणि प्लीज बघ,
तिच्या बोलण्यातून कळलं नसतं ना, तेवढं तुमच्या वादातून कळलं असतं. म्हणजे म्हणजे सम्राट, अरे अरे ती बोलून गप्प झाली होती पण तू विषय वाढवलास ना म्हणून ती पेटली. वा वा गड्या वा वा, मस्त मस्त. मी तुझ्या बाजूने बोललो आणि तूच माझी काढतोय अक्कल. नाही हे बघ सम्राट, मी अक्कल काढत नाहीये. माझं फक्त एवढंच म्हणणे की तू रागावर कंट्रोल करायला शिक ना आता यार. नाहीतर ना, नाहीतर रागाच्या भरातून आणखीन काही होऊन बसलं ना तर आपल्याला काही करता येणार नाही सम्राट. सो प्लीज फक्त रागावर कंट्रोल कर, बाकी काही नको. पण मग नीरू, ज्या आजवर मला जमलं नाही ते असं अचानक कसं काय जमणार आहे? अरे जमेल ना सम्राट, जमेल. प्रयत्न कर, मी आहे ना. आणि अरे कसले प्रयत्न करू मी? हा कानात का बोळे टाकून बसू? हा का असे स्वतःच्या असे हात पायाशी बांधून बसू मी? हा गुड, पुन्हा तेच. तू तेच बोलतोस. अरे मी तुला समजवण्याचा प्रयत्न करतोय पण तुला ऐकूनच घ्यायचं नाही सम्राट. हे असं पॅनिकून नाही चालणार यार. बर एक काम कर, यापुढे तुला राग आला ना तर सरळ जाऊन ना गार पाणी प्यायचं. हा आणि मग जर पाणी नसेल तर? तर ना, तर 100 पासून उलट आकडे मोजायचे. पण चिडायचं नाही सम्राट, प्लीज नाही चिडायचं. कारण तू चिडलास ना तर तू काय करून बसशील काही सांगता येत नाही. म्हणजे तुझं असं म्हणणे की जे आजवर झालं ते माझ्या चिडण्यामुळे झालं? मी असं कुठे म्हणलं सम्राट? तू तू ते वाक्य आता पर्सनली घेऊ नकोस. नाही नाही, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, माझ्याबद्दल बोलणं चाललंय ना तर मीच घेणार ना पर्सनली. जे परी बोलते ना ते बरोबरच बोलते की मला नाहीच आहे ना डोकं. आणि तुला असं वाटते तर मग खरंच असणार ना? मला ना खरंच डोकं नाहीये. मला डोकं सम्राट. अरे यार, याला कसं समजावायचं आता? अगं हे काय आता? आमच्या रूमची किल्ली. हो पण आत्ताच तर 2 दिवस गायब झाला होतात ना, आता पुन्हा ही किल्ली देऊन कुठं जायचा प्लॅन आहे? नाही नाही मॅडम, ही फक्त माझी किल्ली आणि प्लॅन सुद्धा फक्त माझा आहे. तुझाच? आता काय प्लॅन केलाय? शहर सोडून जाण्याचा. काय? येते मॅडम, येते म्हणतो खरं पण आता जातेच म्हणायला पाहिजे, कारण आता पुन्हा येणे नाही. जाते मॅडम. मॅम. हं, बरं झालं सायली तू आलीस ते. अगं काय केलं तुम्ही हे? आम्ही काय? अगं ती ती परी बघणं काय सांगत होती? मॅम मॅम, आमची आमची खरंच काही चूक नव्हती. आम्ही फक्त तिकडे सॉरी. हे बघ, सॉरी मला म्हणू नका, तिला म्हणा. आणि तुमच्यात जे काही भांडण झालं असेल ना ते प्लीज मिटवून टाका. भांडण? हो ग. हे बघ, ती परी अजून लहान आहे, थोडीशी खोडकर आहे, पण तू तर समजूतदार आहेस ना? हो हो. म्हणजे? म्हणजे रूमवर जे काही तुमचं छोट मोठ भांडण झालंय ते प्लीज मिटवून टाका. अगं तेवढ्यासाठी ती रूम सोडून लातूरला जायला निघालीय. लातूर? हो. हा म्हणजे मॅडम, मी तुम्हाला तेच सांगत होते की आमची काही चूक नाहीये. आम्ही समजावू तिला, आम्ही समजावतो. ओके. आणि जे काही झालंय ते प्लीज विसरून जा. हे घे तिची चावी, तिला परत दे. Thank you.
काय रे बा, काय झालं? आज व्यायामाला सुट्टी दिलीस वाटत. चक्रिया, गप तुझ्या बेडवर जाऊन घाल ना बैठका. ते मी घालेन, पण तुला काय झालंय रे? नाही म्हणजे तू एकटा असताना एकतर चरत तरी असतोस, नाहीतर मारत तरी असतोस. जोर बैठका. म्हणून मी विचारलं. अरे हो, हळू हळू हळू, नक्की पाणीच येणार आहे त्यात का? आणखी वेगळं काहीतरी. काय रे बाळा, बाकी तुमची वानर सेना दिसत नाही रे आजकाल. हा, आणि आणि तो वानर सेनेचा अधिपती नीरव शेठ, तू कुठे आहे? तुही दिसत नाही. चक्रिया हो, तू जरा गप बसायचे. किती घेशील? मी लाख घेईन. तुला द्यायला जमणार आहे का? काय झालं, काय झालं? मारायचंय का तुला? मला मारायचंय, मारायचंय. चक्र्या जरा गप्प बस. काय झालं? हा, बॅटरी डाऊन झाली का तुझी? हा. चक्र्या, अजून एक शब्द पण बोललास ना तर काय करशील रे तू? हा, मारशील मला, डाऊन करशील, मर्डर करशील तू माझा? चक्र्या जरा गप्प बस. नाही तर तू मला काय करशील रे? करून करून काय करशील रे तू मला? मारणार आहेस? मार मार, हात तर लावून दाखव. उचल ना. अरे हात उचल ना माझ्या. हे चक्र्या, कुणी बांधलं तुला? सॉरी सॉरी सॉरी, कुणी की काय, कुणी बांधलं? मला काय विचारतोस? त्यापेक्षा तुझ्या त्या माठ पैलवान मित्राला जाऊन विचार. सम्राट, काय करतोयस? तू का बांधलंयस त्याला? का म्हणजे? तो मला उचकवत होता म्हणून. मग उचकवते म्हणून ते बांधून ठेवणार का तू? का हानला असत तरी बोललाच असतास ना, म्हणून त्यालाच गप्प केला मी. हो, आणि श्वास अडकून कायमच गप्प झाला असतो म्हणजे. नॉन सेन्स. ए, बरं झालं असतं, कळलं ना? एखादी ब्यात गेली असती मागची. काय काय म्हणाला? ब्यात गेली असती काय? ब्यात गेली असती? अरे माणसाच्या जीवाची काही किंमत आहे की नाही? आणि तो खरंच गेला असता तर काय केला असता आपण? आधीच आपल्या हातून एक. अरे सम्राट, जरा डोकं लावायला शिक ना आता. का असत तसं माठ असल्यासारखं वागत असतोस? बोल बोल, परत बोल. की परी बोलली, हा चक्र्या बोलला, आता तू पण बोल. नाही बरोबरच, मलाच नाहीये डोकं, मीच माठे, मी माठे. अख्ख्या जगाला माझा त्रास आहे. नाही हे बघ सम्राट, आम्हाला तुझा त्रास नाही, पण असं वागून ना असं चिडून तू स्वतःला त्रास करून घेतोय, आणि मग त्याची भरपाई ना इतरांना करावी लागते. कळते का तुला? काय म्हणजे? नाही 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 सम्राट, ऐक सम्राट, सम्राट सम्राट ऐक सम. जेवलीस? नाही, भूक नाहीये. झाली का परत नाटक सुरू तुझी? गप्प जेवायला चल चल. सायरी मला खरंच नकोय, मला नाही यायचंय. बरं ठीक आहे, नको जेव.
पण मला तरी खूप भूक लागली बाबा. मी तर दुपारी पण नीट जेवले नाही त्या इंटरव्ह्यूच्या टेन्शनमुळे. अरे हो, तुझा इंटरव्ह्यू होता ना आज, कसा झाला? मस्त. ईमेलवर जॉब कन्फर्मेशन आलंय, एक दोन दिवसात ऑफर लेटर पण मिळेल. अरे वा, कॉंग्रॅट. थँक्यू. सायरी तू किती भारी आहेस ग, त्या सगळ्या टेन्शन मध्ये असून सुद्धा जॉब इंटरव्ह्यू सगळं कसं मॅनेज करत असशील? अगं मला काही नवीन नाही आहे, सवय झाली. नाहीतरी टेन्शन फ्री आयुष्य फार काळ नाही जगले आम्ही. असो, पण हा जॉब एकदम मस्त आहे माहितीये. म्हणजे टार्गेट वगैरे कसलंच काहीच टेन्शन नाही, फक्त क्लायंटला स्कीम समजावून सांगायचे ऑन कॉल, संपला विषय. मस्तच, भारीच आहे. आहे की नाही भारी? रेणुका चल ना जेवून घे ना. सायली खरंच इच्छा नाहीये. अगं इच्छा काय नाहीये, तो मंग्या एक बोलला म्हणून कुणीही आपल्याला उचलून घेऊन चाललेला नाहीये कुठे. तू उगाच टेन्शन घेतेस रेणुका. आणि हॅलो, हो बोलतेय, आपण पोलीस?